शिवरायांच्या साक्षीनी, सगळेच महापुरुषांच्या साक्षीनी, माझ्या आजी माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज वरळी विधानसभा मतदारसंघातून मुंबईतल्या विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे. तमाम उपस्थित शिवसैनिकांच्या साक्षीनी आणि त्यांच्या आई रश्मी ठाकरे, शिवसेनेचे मनोहर जोशींसह सगळे दिग्गज नेते त्यांना तिथे आशीर्वाद द्यायला आले होते. कारण आदित्य हे ठाकरे घराण्यातले निवडणूक लढवणारे पहिले व्यक्ती आहेत, त्यामुळे आजपर्यंत राजकारणामध्ये फक्त देत राहण्याची परंपरा असलेले ठाकरे घराणे आता स्वतःसाठी मत मागणार आहेत. हे मोठं स्थित्यंतर आहे शिवसेनेमधलं आणि ठाकरे परिवारातलं. या स्थित्यंतराकडे आपण जर सकारात्मक बघितलं तर असं लक्षात येईल की इतकी वर्षे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी शेकडो लोकांना आमदार खासदार केलं, नगरसेवक केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं, सरपंच केलं आणि जांध्यापासून बांध्यापर्यंतची शिवसेना टिकवली. हे करत असताना आपण स्वतः पद घ्यायचं नाही अशी एक भूमिका त्यांनी घेतली. त्या भूमिकेला फाटा देत, तडा देत आता आदित्य प्रत्यक्ष राजकारणात निवडणुकीच्या उतरलेले आहेत. आदित्य यांचा हा राजकारण प्रवेश नाही आहे, तो 10 वर्षापूर्वीच झाला. निवडणुकीच्या राजकारणात ते पहिल्यांदा उतरत आहेत, त्यामुळे त्यांची कसोटी आहे. पण त्यांनी जो वरळी मतदारसंघ निवडलाय तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज तिथल्या नगरसेवकांची संख्या शिवसेनेची बघितली किंवा इतर मराठी मतांचं तिथे प्राबल्य बघितलं आणि एकूणच त्या मतदारसंघाचा स्वभाव हा शिवसेनेशी जुळलेला आहे, नाळ जुळलेली आहे. अलीकडे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, माजी राज्यमंत्री, हे शिवसेनेत आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिथे शिवसेनेकरता आणि विशेषतः भाजप शिवसेनेची युती होत आहे, या पार्श्वभूमीवर तिथे निवडून येण्यात त्यांना काही फारशी अडचण आहे असं वाटत नाही. कारण आतापर्यंत समोरचा उमेदवार कोण किंवा त्याची लढत कोणाशी आहे हे देखील अद्याप काही निश्चित नाही आहे. आदित्य ठाकरे यांनी ही जी परंपरा मोडली त्याची काही कारणं असू शकतात. एक की सत्तेच्या बाहेर राहून आपण आपल्या मनातला अजेंडा राबवू शकत नाही, तो इतरांच्या हातून किंवा माध्यमातून राबवून घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे आपण प्रत्यक्ष स्वतः सत्तेत राहिलो तर ठाकरे घराण्याची जी काही वेगवेगळ्या प्रश्नांबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून वेगळ्या शहरांच्या प्रश्नांबाबत जे काही कन्सेप्ट आहेत त्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो, हा एक उद्देश. दुसरा एक उद्देश की गेली 15-20 वर्ष महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची पकड होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे प्रशासनात भाजपचा एक दबदबा निर्माण केला, परंतु आजही शिवसेनेशी निष्ठा असलेला किंवा शिवसेनेसोबत असलेला किंवा शिवसेनेचा सहानुभूतीदार असलेला, मंत्रालयापासून शेवटच्या तालुका पातळीपर्यंतचा अधिकारी वर्ग हा फारच कमी आहे. अशावेळी जर आपण सत्तेत स्वतः सहभागी झालो तर प्रशासनातील एक महत्वाच्या व्यक्ती, आयएएस अधिकारी असोत, आयएएस लॉबी असो किंवा इतर अधिकाऱ्यांच्या लॉबी असोत, यांच्याशी देखील शिवसेनेला एक नाळ जोडता येईल, हा देखील एक उद्देश त्या ठिकाणी असावा. आदित्य ठाकरे आज वयाच्या 30 मध्ये आहेत. निवडणुकीला सामोरं जाताना त्यांना केवळ स्वतःचा मतदारसंघ एवढा मर्यादित विषय त्यांच्याकरता नसेल, महाराष्ट्रामध्ये आज ते भाजपच्या सहकार्याने आणि शिवसेनेला एका प्रदीर्घ कालावधीनंतर गेल्या 1-2 निवडणुकांपासून लहान भावाच्या भूमिकेमध्ये एकूणच राजकीय परिस्थितीने आणून सोडलेला आहे. आणि शिवसेना छोटी होत आहे का भाजपच्या समोर? नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस असे सगळे एकीकडे दिग्गज असताना शिवसेनेचा जीव मात्र छोटा छोटा होतो आहे का?
अशी आव्हानात्मक परिस्थिती असताना आदित्य ठाकरे यांनी राजकारणात येणं आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरणं याकडे आपण जर विचार केला तर या पुढील काळात केवळ स्वतः निवडून येण्यापुरती त्यांची मर्यादित अशी जबाबदारी नाही आहे, तर पक्ष किती मोठा करायचा, पक्ष ते किती मोठा करू शकतील, ते शिवसेनेचं भविष्य ठरू शकतील का, हा एक महत्वाचा विषय राहणार आहे. दुसरं असं की आपण जसं म्हणालात की शिवसेनेतल्या इतर नेत्या नाराज होतील का, जे लोक उपमुख्यमंत्रीपदाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांच्या मनामध्ये आता असा एक खट्टू झाले असतील का ते की आता आपली संधी गेली. मला असं वाटतं की ज्या लोकांना असं वाटत असेल की त्यांची संधी गेली त्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की ठाकरे करण्याशिवाय शिवसेनेची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे ठाकरे आहेत म्हणून शिवसेना आहे आणि ठाकरे आहेत म्हणून शिवसेना आहे आणि शिवसेना आहे म्हणून बाकीचे सगळे नेते आहेत. या मर्यादा त्यांना देखील चांगल्या ठाऊक आहेत. त्यामुळेच आदित्य यांचं शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात येण्याचं जे पाऊल आहे त्याचं आम शिवसैनिक स्वागतच करेल. ज्या नेत्यांच्या मनामध्ये थोडी भावना असेल त्यांना हळूहळू ते समजू शकेल. पण त्याचवेळी मला असं वाटतं की आदित्य ठाकरे यांचं नाव एकदम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी जे काही घेतलं जात आहे त्याच्यामुळे पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे विशेषतः या पदासाठी जे ऍस्पिरंट्स आहेत त्यांच्यामध्ये, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 महाराष्ट्रात आली त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री नाही केलं. त्यांनी आधी आर आर पाटील यांना, नंतर छगन भुजबळ यांना संधी दिली आणि मग शेवटी अजितदादांना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं. ही मला असं वाटतं की पवारसाहेबांची एक राजकीय परिपक्वता होती. आपल्या पक्षामध्ये वर्षानुवर्ष कष्ट केलेल्या, वर्षानुवर्ष शिवसेनेच्या वाढीसाठी अहोरात्र मेहनत केलेल्या लोकांना आपण आधी संधी दिली पाहिजे अशा पद्धतीचा विचार जर शिवसेना नेतृत्वाने देखील केला तर मला असं वाटतं की आदित्य यांची शिवसेनेमध्ये भावी नेता म्हणून आणि निवडणुकीच्या माध्यमातून आलेला नेता म्हणून त्यांचं देखील चांगल्या पद्धतीने आणि मनापासून स्वागत सगळेच नेते करतील.